शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ माळ्याची वाडी येथे गुरुपौर्णिमा गुरुवंदनेने साजरी करण्यात आली। यावेळी नामस्मरणातून आंतरिक ऊर्जा वाढवत कोरोनासारख्या रोगावर मात करा असा गुरुमंत्र गावडे काकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिला। सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी गावडे काकांशी केलेली खास बातचीत पाहूयात। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। खरं तर आज गुरुपौर्णिमा आणि आज गुरूंचा दिवस। मी आज कुडाळ तालुक्यातील माळ्याचेवाडी येथे आहे स्वामी समर्थ मठात। माझ्यासोबत परमपूज्य श्री गावडे काका महाराज आहेत। खरं तर आज संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे याचंच एकूणच ही परिस्थिती लक्षात घेऊन आज या मठामध्ये अगदी साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे। जे काही सोशल डिस्टन्सिंगचे जे काही शासकीय नियम आहेत त्याचं पालन करून आज इथे या माळ्याच्या वाडीमध्ये गुरुपौर्णिमा अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। नाही तर दरवर्षी इथे हजारो भाविक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काकांच्या दर्शनासाठी येतात, काकांच्या उपदेशासाठी येतात। मात्र आज एकूणच जगावर असणारं हे संकट पाहता आज अगदी साध्या पद्धतीने ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत परमपूज्य गावडे काका महाराज आहेत। खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे, संपूर्ण जो मार्ग देतो तो म्हणजे गुरु, जो दिशा देतो तो म्हणजे गुरु, आणि आज गावडे काका आपल्यासोबत आहेत। सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या निमित्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आहे। काका, आज गुरुपौर्णिमा आहे, खरं तर आज जी काय परिस्थिती आहे संपूर्ण जगावर आपल्या देशावर, तर पाहता आज गुरुपौर्णिमा अगदी साध्या पद्धतीने आज ठिकठिकाणी साजरी होते आहे। आज माळ्याच्या वाडीमध्ये देखील आज त्याच पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झालेली आहे। आज खरं तर गुरुने उपदेश द्यायचा असतो, तर सर्वप्रथम या सर्व परिस्थितीवर तुम्ही काय उपदेश कराल आणि काय सांगाल? आज गुरुपौर्णिमा उत्सव आहे, पण आज या ठिकाणी मठामध्ये आम्ही अगोदर जाहीर केलेलं आहे की शासनाने घालून दिलेले नियमांचं काटेकोर पालन करा, सगळ्यांना सहकार्य करा, आपलं स्वतःचं संरक्षण करा आणि आपल्याबरोबर दुसऱ्याच्या जीवनात आनंद मिळो यासाठी आपण आपल्याला नियमाचं काटेकोरपणे पालन करून सगळ्यांना सुखी देण्याचा समृद्ध करण्याचा मार्ग अवलंबा। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला सांगण्यात आलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटमधून किंवा शासकीय कार्यालयामधून की आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करू नका। खरंच आज आम्ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केलेलाच नाही आहे आणि आम्ही सर्व भाविक भक्तगणांना सांगितलं आहे की तुम्ही जिथे आहात तिथे सुरक्षित राहा, तुमचं स्वतःचं तुम्ही संरक्षक बना आणि स्वतःच्या संरक्षणाबरोबरच दुसऱ्याचंही आनंद जपा। आज गुरुपौर्णिमा निमित्ताने आज फार मोठं दुःख वाटत आहे की संपूर्ण जगावर कोरोनासारखी महामारी आज आक्रमण करत आहे, पण आपलं संपूर्ण जग नव्हे तर भारत ह्या महामारीवर नक्कीच मात करणार आहे आणि ही जगाला दाखवून देणार आहे की आपला भारत किती श्रेष्ठ आहे। मग ह्या भारताला आपल्याला साथ द्यायची आहे। मग साथ देत असताना आपल्याला कोरोनाने काय शिकवलं की आज समूह कुटुंब पद्धती आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, विभक्त कुटुंब पद्धती आहे। आज ह्या कुटुंब पद्धतीमध्ये तुम्ही एकत्र सुखाने समाधानाने आनंदाने राहा। आज आपले जे संस्कार आहेत, आपल्या भारतामध्ये संस्कार आहेत बघा की लांबूनच नमस्कार करणं, म्हणजे आपल्या भारतामध्ये किती मोठी दूरदृष्टी आहे की तुमचं संरक्षण तुम्ही करण्यासाठी कुठल्याही रोगाचं म्हणजेच कोरोनाचंच नाही तर कुठलाही रोग असू दे की लांबूनच नमस्कार करा आणि अशा ह्या संसर्गजन्य रोगावर मात करा आणि याला लांबच ठेवा। आज सगळ्यांना एकच सांगायचं आहे माझं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने की आज तुम्ही सर्वजण आपण सुखी आहोत, पण आपण हाही विचार करा आपल्यापेक्षा कितीतरी लोकं आज दुःखी आहेत, ज्याने एक वेळचं आज ह्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये एक वेळचं जेवणही मिळत नाही आहे।
आज स्वतःची उपासमारी करत करत सुद्धा शासनाचे नियम पाळणारे कितीतरी लोक आहेत। मग अशा लोकांना आज आपण मदत करणं गरजेचं आहे, त्यांच्या व्यथा अडचणी जाणून घेणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या काळाला सगळ्यांनी मदत केली, मदतीचा ओघ वाहत आला, पण आजच्या काळामध्ये कितीतरी शेतकरी वर्ग आहे, कितीतरी चाकरमानी लोक आहेत, कितीतरी नोकरदारी वर्ग आहेत की ज्यांना आज पगारही मिळत नाही, ज्यांना नोकरी नाही आहे, शेती करण्यासाठी त्यांच्याजवळ आर्थिक नियोजन नाही आहे। मग हीच वेळ आहे की खरा आधार देण्याची, आणि ह्याच आधारावर आपल्याला सगळ्याच्या जीवनामध्ये आनंद पसरवायचा आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही आज सर्वजण घरी आहात, ज्ञानाचा दिवा, समृद्धीचा दिवा, आनंदाचा दिवा, सुखाचा दिवा आपल्या घरी सतत तेवत राहावा म्हणून आजच्या दिवशी तुम्ही अगदी एकाग्रतेने मन शांतीसाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मनाच्या आनंदासाठी आज सगळ्यांनी दिलेली गुरुउपासना आहे, याचं अगदी घरच्या घरी आज ही उपासना तुम्ही काटेकोरपणे करा। आपल्या मनाला आनंद मिळा, मेडिटेशन याचा अर्थ काय, आपल्या मनाचा आनंद आपल्याला मिळायला पाहिजे। आपण आपल्या कुटुंबामध्ये आज 4 महिने लॉकडाऊन होऊन राहिलेलो आहोत, मग कुटुंबामध्ये लॉकडाऊन होऊन राहण्याचं म्हणजे कुटुंब पद्धतीमध्ये एक सुसंस्कृतपणा घडवण्यासाठी आपण आपल्या प्रत्येक रागावर नियंत्रण ठेवा, नियमाचं पालन करा, संयम हा महत्त्वाचा आहे। तुम्हाला कोरोनाने संयम शिकवलेला आहे, हा संयम तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवन, आनंदी जीवन आणि समृद्ध जीवन घडवण्याचा हा महामंत्र आहे। कोरोना आला आणि कोरोना जाणारही, पण कोरोनाच्या आठवणी, कोरोनाच्या स्मृती ही संस्कृतीचे जाण ठेवणाऱ्या आणि संस्कृतीचे विचार लोकांना अंगीकृत करणारी अशी ही कोरोनाची महामारी आली आणि गेलीही। आपण म्हणतो की ह्या कोरोनाला आपण का घाबरतो आहे, भारतावर कितीतरी संकट आलं, आपल्यावर कितीतरी संकट आलं, आपल्या जीवनावर कितीतरी आघात झाले, प्रत्येक आघातावर आपण मात केली आणि ही मात करत 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 आपलं आपण जीवन जगतो आहे। मग जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचा मार्ग, जीवन जगण्याचा आणि जीवन सुखी करण्याचा मार्ग कोरोनाने आपल्याला दिला। मग ह्या कोरोनावर आपण आज मात केलेली आहे आणि कोरोनाला आपण हरवलेलं आहे। शासनाने नियम घालून दिलेले आहेत, केंद्र सरकारचे नियम आहेत, महाराष्ट्र सरकारचे नियम आहेत। आज प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्या तालुक्या तालुक्या गावागावामध्ये प्रत्येकाने आपल्याला शिस्तीसाठी, आपल्या संरक्षणासाठी, स्वसंरक्षणासाठी नियम केले, नियम घातले आपल्या हिताचे, आपल्या सुखाचे आणि आपल्या समृद्धीच्या मार्गाचे। म्हणून आजही मी तुम्हाला सांगेन की हा संसर्गजन्य रोग आहे, कोरोना हा पसरत आहे, मग ह्याला पसरवायचं नाही आहे, ह्याला थांबवायचं आहे। म्हणून आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा, एकमेका सहाय्य करा आणि सगळ्या कुटुंबाचे आपण कल्याणकारी बनूया, सुखी बनूया, आनंदी बनूया। आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त, खरं म्हणजे उत्सव नाहीच आहे, आज दाई सिंधुदुर्ग चं एक गेल्या 12 वर्षाचं 10 वर्षाचं एक अखंड परंपरा आहे। लाई सिंधुदुर्गला वाटलं की आमची अखंड परंपरा कुठेतरी खंडित होते का, पण कोणाला तरी आनंद देण्यासाठी आपण कुठेतरी 2 पावलं मागे यावं लागतं। फक्त लाईव सिंधुदुर्गला लाईव देण्यासाठी या ठिकाणी मी आज आहे। सर्व तमाम कार्यकर्ते सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की ह्या महामारीचा प्रसार प्रचार करू नका आणि प्रचार प्रसार करू नका, कारण तुमचं एक माझ्याकडे येणं, दर्शन घेण्यासाठी येणारं कितीतरी लोकांची महामारी ठरू शकते। म्हणून तुम्ही तुमचे संरक्षक बना, आनंद बना। आज लाई सिंधुदुर्गने ह्या ठिकाणी आपली परंपरा त्याने कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं आणि आपल्याला ते चुकवायचं नसतं, आणि हा संदेश देण्यासाठी की माझ्याकडचा संदेश या ठिकाणी सगळ्यांना आज आम्ही सांगितलेलं, घरी राहा, सुखी राहा, आनंदी राहा आणि गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा आनंद घ्या। चांगले विचार मनात घ्या, कुटुंबाबद्दल चांगला, मुलाबद्दल चांगले विचार करा, आईबद्दल चांगले विचार करा, वडिलांबद्दल चांगले विचार करा, आपल्या भावंडाबद्दल चांगले विचार करा, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याबद्दलची चांगली भावना मनामध्ये निर्माण करा आणि तुम्ही सगळ्यांनी ही सुसंस्कृतपणाची भावना निर्माण करा, हाच माझ्यासाठी दिलेली गुरुदक्षिणा आहे। आज लाई सिंधुदुर्गने ह्या ठिकाणी आले
आणि खरोखर तुमच्यासाठी त्याने आपलाही जीव धोक्यात घातलेला आहे असं नाही। त्यांचे पत्रकारिता म्हणजे योग्य आहेत, करोनाचे पत्रकारिता आणि आज जे प्रसार माध्यम आहेत हे तुमच्यासाठी, तुम्हाला ते माहिती मिळावी, तुमच्यापर्यंत तो संदेश पोचावा म्हणून आपला जीव धोक्यात घालून सुद्धा हे योद्धे लढत आहे। या योद्ध्यांना माझा कोटी कोटी सलाम। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। काका, खरं तर सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की कोरोनाने खऱ्या अर्थाने सेवा मार्ग दाखवला आहे, खऱ्या अर्थाने आज सेवा मार्गाची गरज आहे। आणि आज तुम्ही इथे या स्वामी समर्थ मठाच्या वतीने आपल्या भक्तगणांना सेवा मार्ग खऱ्या अर्थाने शिकवत आहेत, तर हा नेमका सेवा मार्ग कसा असावा आणि आज त्याची काय गरज आहे? सेवा मार्ग हा निस्वार्थी हवा। आज सेवा मार्गाचा अर्थ, आज लोकांना गरज कशाची आहे? आम्ही सेवा देतो, अन्नदान देतो, दानधर्म करतो, सगळं दानधर्म करत आहे, पण आज एका महामारीच्या संकटात, दुःखात, यातने संकटेत अडकलेला जो आज काही वर्ग आहे, या वर्गाला सहानुभूतीपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक, मायापूर्वक, ममतापूर्वक, आपुलकी ह्या नात्याने, कुटुंब या नात्याने, भाऊबंध या नात्याने, बहीण या नात्याने, काका काकी मामा मामी या नात्याने त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचा, त्यांना सहकार्य करा। आज त्यांना जी गरज आहे ते प्रेमाची आहे, आपुलकीची आहे, मायेची आहे, ममतेची आहे, सहकार्याची आहे। आणि ही सहकार्याची गरज मी तमाम कार्यकर्त्यांना, तमाम भाविक गणांचा घेईन की तुम्ही सुखी आहात ना, मग तुमच्या आयुष्यातला एक रुपया ह्या दुःखी कष्टी यातना आणि ज्या यातना भोगतायत, आणि महामारीचं शासनही काही करू शकत नाही, कारण शासनाचं हे धोरण नाही आहे की तुम्हाला लॉकडाऊन करून घरी ठेवून तुमच्यावर हे संकटाने, हे शासनाचं धोरण आहे। शासनाचं एकच धोरण आहे की तुमचं संरक्षण आणि तुमची काळजी ही आमची काळजी आहे, आणि तुम्ही म्हणजे आम्ही आहोत, आम्ही म्हणजे तुम्ही आहोत, हे आमचं तुमचं सहकार्य आहे, अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे। त्यानुसार शासन आपल्यासाठी ताहो फोडतं आहे की फिरू नका, जाऊ नका, भटकू नका, एकांतात राहा, समूह पद्धतीने फिरू नका आणि हेच सहकार्य करा, अशा पद्धतीने शासन सहकार्य करा। आज मी तमाम कार्यकर्त्यांचे प्रत्येक, आज सगळ्यांना आपण दानधर्म केला, सगळ्याजणी केला, पण आज मी माझ्या तमाम भाविक कार्यकर्त्यांना एकच सांगेन की ओळखा ही जाणीव, ओळखा ही पारख, ओळखा हा आवाज, आणि ओळखा हे अश्रू, हे मायेचे, हे प्रेमाचे, हे आघाताचे, हे दुःखाचे, हे यातनेचे अश्रू आहेत। या अश्रूच्या पाठी तुमचा कृपेचा, मायेचा आणि दातृत्वाचा आशीर्वाद, काळाची गरज आहे, आणि एवढंच करा, हीच माझी गुरुदक्षिणा असं मी समजतो। काका, खरं तर सुरुवातीला तुम्ही म्हणालात की या करोनाने एक जगण्याचा मार्ग दाखवला। खरं तर एकत्र कुटुंब पद्धती ही आपला संस्काराचा एक, आपल्या पूर्ण संपूर्ण देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हा एक आपला संस्कार होता। आज खऱ्या अर्थाने या करोनाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र आलेलं आहे, कुटुंब एकत्र राहत आहे, याबद्दल काय सांगा? आज मोठा अभिमान वाटतो की ह्या कोरोनाने आपुलकीचं नातं दिलं। आज बघा की कोरोनाच्या महामारीमध्ये सगळं आज जनता भयभीत झाली, संपूर्ण गावोगावी भयभीताचं वातावरण पसरलं, प्रत्येकातलं वाटलं अरे बापरे काय होईल, काय नाही, काय होईल, काय नाही। मग इथे एकच आपुलकीचा हात असतो, मायेचे पांघर असते, आईबापाचं प्रेम असतं, कुटुंबाचं प्रेम असतं। विभक्त झालेले प्रत्येक ठिकाणी आज नोकरीनिमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने आज सगळीकडे पसरलेली कुटुंबातील लोक आज ह्या कोरोनाच्या महामारीने एकत्र आली, एक नातेसंबंध, स्नेहसंबंध जोडला गेला, आपुलकीचा एक बंधनाचं, प्रेमाचं नातं, धागा जोडला गेला, आणि हा धागा त्यांच्या कुटुंबासाठी एक माया आणि संघटितपणा देणारी, की आपण कितीही जरी मोठं झालो, कितीही जरी म्हटलं, तरी आपलं कुटुंब, आपलं गाव हे एक न एक दिवस त्या गावाची, त्या मातीची, त्या घराची, त्या मायेची, त्या आपुलकीची आणि त्या आईबापाच्या प्रेमाची, आईबापाच्या विचाराची आणि पूर्वजांच्या सत्कर्माची आठवण ह्या कोरोनाने या पद्धतीने एकत्र कुटुंबाने आणि सगळीकडनं आपण आपल्या घरी आलो, आपल्या गावी आलो, आणि जी काय मीठ भाकरी पूर्वी एका ठिकाणी समृद्धीने, समाधानाने खात होतो, प्रेमाने खात होतो, ती संस्कृतीची जाण आज आपल्याला त्या एकत्र कुटुंब पद्धतीने करून दिली। हीच कोरोनाची खरी
शिकवण झाली आणि ही शिकवण आपण कायम आत्मसात करूया. आपलं घर, आपलं गाव, आपली आई, आपली माती, आपली माणसं, आमची माती, आमची माणसं या जाणीने तर आपण जगूया आणि जगण्याचा मार्ग कोरोनान दिला. म्हणून आता यापुढे अशीच ही परंपरा, अशीच ही संस्कृती तेवत ठेवा, हाच माझा आजचा तुम्हाला गुरुसंदेश आहे. श्री स्वामी समर्थ. खरं तर या कोरोनाने मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे कोकणात आलेले आहेत. खरं तर कोकण आणि चाकरमानी हे एक आई मुलाचं नातं आहे. खरं तर म्हणजे चाकरमान्याशिवाय कोकण चालू शकत नाही आणि कोकणाशिवाय चाकरमानी चालू शकत नाही. आज कुठेतरी या कोरोनामुळे जे चाकरमानी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गेले होते त्याच माघारी आलेले आहेत. अनेक विवंचनेमध्ये आहेत, अनेक जणांचे जॉब्स गेलेले आहेत, आपले घरदारं तिथे ते सोडून येते आलेले आहेत आणि ते पुन्हा एकदा कुठेतरी असं जगण्याचा मार्ग शोधत आहेत. थोडंसं मानसिक त्यांच्यावर तणाव आहे, मानसिक विचारामध्ये आहे. तर या सर्व चाकरमान्यांना इथे आलेले आहेत, ज्यांची नोकरी गेलेली आहे, जे इथे पडून आहे जगण्याचा मार्ग शोधत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगा? खरंच चांगला प्रश्न विचारला. चाकरमानी गावाला आलेले आहेत, गावचे लोक आज आहेत. आज प्रत्येकाकडे पैसा नाही आहे, पण आज कोकण ही सुजलम सुफलम भूमी आहे. नोकरीच्या शोधात होतात, नोकरीमध्ये होतात. आज ह्या कोरोनाच्या महामारीमुळे तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागली. आमची माती, आमची माणसं या नात्याने आपण एकत्र आलो आणि ह्या आमची माती, आमची माणसं ह्या नात्याने आज मी तुम्हाला एकच सांगेन, संकटावर मात करायची. आज शेतीचे दिवस आहेत, आज वेगवेगळ्या फळाच्या बागा फुलवणारे दिवस आहेत, वेगवेगळ्या भाजीपाल्यांचं मारान फुलवणारे हे दिवस आहेत. आणि ह्याच दिवसाचं तुम्ही एक औचित्य साधा आणि चाकरमानी म्हणून चाकरी नोकरी केली, दुसऱ्याची गुलामी केली, आज स्वावलंबी बना, ध्येयवादी बना, मनन करा, चिंतन करा, ध्यास घ्या या मातीमध्ये सोनं फुलवण्याचा. आणि या मातीमध्ये सोनं फुलवत असताना आपण समृद्ध कोकण घडवण्यासाठी तुम्ही आज तुमच्या कुटुंबाला आज आलात. तुम्ही का आलात? की परमेश्वराने तुम्हाला इथे आणलेलं आहे, की तुम्हाला ज्याने वाढवलं, ज्याने मोठं केलं, ज्याने तुम्हाला शिक्षण दिलं, ज्याने तुम्हाला घडवलं आणि मोकळे करण्याच्या निमित्ताने आज तुम्ही परिस्थितीत घेत आहात. पण ती जाणीव ठेवण्यासाठी परमेश्वराने, भगवंताने हे कोरोनासारखी महामारी संकट निर्माण केलं आणि आपुलकीचं नातं निर्माण केलं. कोरोनावर मात करणारच आहोत आपण. कोरोना हे संकट नाही, तर कोरोना हरवण्याची एक जिद्द आपल्यामध्ये ठेवा आणि ही जिद्द ठेवण्यासाठी तुम्ही परिश्रम करा, मेहनत घ्या. आलात चाकरमानी, इकडे तिकडे फिरू नका, इतके तिकडे भटकू नका, मुंबईच्या कहाण्या, मुंबईच्या गोष्टी इकडे सांगू नका. आपुलकीच्या नात्याने शेताचा काम करा, कष्ट करा, घाम गाळा आणि ही मेहनत, हा परिश्रम, हे कष्ट तुम्हाला कोरोना हरवण्यासाठी तुम्हाला एक नवी जिद्द, नवा आत्मविश्वास, नवं ताकद देणार आहे. नोकरी का आज व्यवसाय, कोकणात कितीतरी व्यवसाय आहेत. मग आज परदेशात ते परप्रांतातील लोक येऊन कोकणात व्यवसाय करतायत आणि हा कोकण परप्रांतातनं येऊन सगळ्यांनाही सुखासमाधाचा मार्ग देतो. मग आपण ह्या मातीत जन्माला आले, मातीची जाणीव आहे आणि या मातीचे जाणीव आहेत ना, आपला धंदा व्यवसाय सुरू करा. नोकरी कधी मिळू दे, कधी जा, पण आज जगण्याची कला शिका आणि दुसऱ्याला जगवण्याची कलाही दुसऱ्याला शिकवून द्या. हा एकच संदेश मी आज कोरोनाच्या निमित्ताने ह्या चाकरमान्यांना देईन, की चाकरमानी खरंच आलात. ह्या पर्यटनदृष्ट्या कोकणमध्ये कार्यक्रम एक घेतलेला सिंधुदुर्ग लाईव्ह नाही, की सिंधुदुर्ग लाईव्ह हा पर्यटनदृष्ट्या कितीतरी लाख मोलाचा आहे. ह्या लाख मोलाच्या मातीमध्ये मोती पिकवा आणि ह्या सोन्याच्या मातीतून मोती पिकवत असताना जीवनाचं सोनं करा. हा संदेश मधल्या काळामध्ये लाईव्ह सिंधुदुर्गने दिलेला आणि हाच संदेश जागा, जाणा आणि जाणीव त्याच्या माध्यमातून तुम्ही आज हा संदेश द्या की मी पूर्वी चाकरमानी होतो, आज मी खरा कोकणी माणूस आहे. आणि कोकणी माणूस हा असा आहे की त्याच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे आणि प्रचंड प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. हे ध्येय ठेवा आणि ह्याच पद्धतीने आपलं जीवन सुखी करा. खरं तर काका, येणारा काळ हा आपल्या धार्मिक सणांचा आहे,
आता मोठे आपले धार्मिक सण येत आहेत आणि याच वेळी करोनासारखं आपल्यासमोर संकट आहेत. आपला कोकणी माणूस म्हणा किंवा आपल्या संपूर्ण देशामध्ये सण म्हटला की तो त्याचा उत्सव होतो आणि त्याच अगदी काही तोंडावर अगदी आपल्यासारखं गणेशोत्सव येतो म्हणजे कोकणातल्या प्रत्येक घराघरात साजरा होणारा हा उत्सव आहे. खरं तर हा उत्सव साजरा करताना कोकणी माणसाला स्वतःचं भानसुद्धा राहत नाही, पण आता करोनाचं संकट आहे. तर या सणांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगा? बघा, सण साजरे करणं, आपण जगलो तसं साजरे होणार, आपण सुखी असू तर सण साजरे होणार, आपण आनंदी असू तर सण हे आपल्याला साजरे करायचेच आहेत. पूर्वीही होते करत होतो, आताही करत होतो, पुढेही करणार आहोत. पण कोरोनाचं महामारी संकट आहे, हा संसर्गजन्य रोग आहे ना. ह्या संसर्गजन्य रोगाच्या माध्यमातून आनंद मिळूया की दुःख मिळूया याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. सण करत असताना आनंद मिळतो, पण त्या आनंदाबरोबर हा लपून बसलेला शत्रू कधी आपली सावध साधेल हे आपल्याला कळणार नाही. मग जो उत्सव तुम्ही करणार हा तुमच्या घरापुरता मर्यादित ठेवा. याचा प्रचार करू नका, प्रसार करू नका, इतर आजूबाजूच्या लोकांना बोलू नका. घरातल्या घरात आनंद घ्या आणि घरच्या घरी आनंद करत असताना शासनाचे नियम आहे. शासनाने नियम कोणासाठी घातले? आमच्यासाठी घातले, आपल्या सुखी संरक्षणासाठी घातले. आपल्या पुढील आयुष्य आपण जर जगलोच नाही, आपण ह्या महामारीमध्ये जर कुठे भरकटलो, कुठेतरी ह्या महामारीला बळी पडलो, तर हा विचार करा की माझ्यावर किती लोक अवलंबून आहेत, माझ्यावर पूर्ण कुटुंब अवलंबून आहे, माझे आईबाप माझ्यावर अवलंबून आहेत, माझी बहीण, माझा भाऊ, माझी मुलं, माझी बायका मुलं माझ्यावर अवलंबून आहे, आणि यांना मी दुःखी करण्यासाठी मी संसर्गजन्य रोग पसरवू का? मी उत्सव करून सगळ्यांना बोलू का? उत्सव करून सगळ्यांना आनंद देता देता मी पण मोठे पण अहंकाराची भावना मनात ठेवू का? हे सगळं यावर्षी तरी तुम्ही घरच्या घरी तुम्ही स्वतः एकटे किंवा कुटुंबातली त्या ठिकाणी राहणारी लोकांनी तो आनंद घ्या. मी उत्सव साजरे करा नको करू हा म्हणत नाही, पण आनंद घ्या असं तर नक्कीच म्हणतो आहे. म्हणजे तुम्ही या उत्सवाला कुठेतरी एक सावधतेने पहा आणि हा रोग कुठेही पसरवणं. माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे, माझ्यामुळे हा पसरता का म्हणे, माझ्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्याचं कुठेतरी दुःख निर्माण होतं का म्हणे, ही भावना ठेवा, ही जाण ठेवा. आणि उत्सव आज कधी नाही कधी आपण करू शकतो, पण आज आपण स्वतःचे संरक्षण योद्धे बना आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करा, एवढंच मी सांगेन. काका, आता शेवटचा प्रश्न. खरं तर कोकण ही संतांची भूमी आहे इथे, आणि या कोकणामध्ये असे यापूर्वी देखील अनेक साथीचे रोग आलेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं असेल तर कणकवलीसारख्या शहरामध्ये प्लेगसारखा रोग आला होता, पण त्यावेळी परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या आशीर्वादाने त्यावर देखील ती मात झाली. असे अनेक उदाहरणं आहेत, अशी संतांच्या या भूमीमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. खरं तर आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. शेवटी कुठे ना कुठेतरी अध्यात्माने या सगळ्या गोष्टीवर आपण मात करू शकतो, कारण शेवटी आपली मानसिक पॉवर जर वाढवायची असेल तर त्यासाठी अध्यात्म हे फार मोठं एक ऊर्जा आहे ही. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, अध्यात्म आणि जे ह्या कोरोनामुळे जे घरी बसून आहेत गेले 4 महिने, एक विचार करत आहेत, त्यांचे थोडेसे ते डिस्टर्ब आहेत काय, तर अध्यात्माचं स्मरण आणि अध्यात्मातून एक नामस्मरण करून या सर्व परिस्थितीवर आपण जिंकायचं आहे, तर अध्यात्माची ही सांगड कशी घालाल आणि त्यांना तुम्ही काय उपदेश कराल की अध्यात्माची सांगड पकडून कशा पद्धतीने तुम्ही या सर्व परिस्थितीवर मात कराल, काय सांगा? आज भजन, कीर्तन, नामस्मरण हे अध्यात्माचे मार्ग आहे. हे अध्यात्माचे मार्ग काय देतात ना? मन शांती देतात, मनाला आनंद देतात. आता पण आपण घरच्या सकाळी भजन केलं, दुपारी नामस्मरण केलं, संध्याकाळी आरती केली, ह्याच्यातनं काय होतं आहे की आपल्या मनात जे निगेटिव्ह विचार आलेले आहेत, आपल्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे, आपल्या मनात पूर्ण अगदी अस्थिर झालेले, हा मनाला आधार देण्यासाठी नामस्मरण, मग ते स्वामीचं करा, तुमच्या कुलदैवतेचं करा, इष्टदैवतेचं करा, कुठलंही नामस्मरण. नामस्मरण हे काय होतं की जेव्हा आपण नामस्मरण करतो, जसं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। बघा हा नाममंत्र मी करत असताना माझ्या मनात काही विचारच आले नाही, मी कुठे आहे मला कळलं नाही, मला आजूबाजूचा परिसर कळला नाही, माझं मन एकाग्र झाले, माझी बुद्धी एकाग्र झाले, माझं शरीर एकाग्र झालं, माझे विचार एकाग्र झाले आणि माझ्या मनामध्ये येणारे वाईट विचार हे निघून गेले। म्हणून नामस्मरण चिंतन करा, आपण ध्यानस्थ बसा, तुम्ही कुलदेवतेचं स्मरण करा, इष्टदेवतेचं स्मरण करा, आईवडिलांचं स्मरण करा, ज्याचं कोणाचं स्मरण करा डोळे बंद करा आणि 5 मिनटं शांत बसा, शांत बसा आणि ते बाहेरून येणारे विचार हे पूर्ण विचार बंद करा आणि पूर्ण आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, स्वामींचं स्मरण करा, इष्टदेवतेचं स्मरण करा आणि आपल्या आईवडिलांचं स्मरण करा। 10 मिनटं शांत अगदी नामस्मरण करत करत जर बसलात तर मनाची आंतरिक ऊर्जा, आंतरिक ताकद, शक्ती नक्कीच वाढणार आहे आणि ही आंतरिक शक्ती वाढण्यासाठी तुमच्या आधी विचार बदला। आज आपण घरात आहोत, आईबरोबर भांडणं, बहिणीबरोबर भांडणं, बायकोबरोबर भांडणं, मुलांबरोबर भांडणं, इथे हे चिडचिडेपणाचे स्वभाव आधी पहिले बंद करा। कोरोनाने आपल्याला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जगावं कसं हे शिकवलेलं आहे। नोकरी धंद्याच्या निमित्ताने तुम्ही बाहेर असता, संध्याकाळी तुम्ही घरी येता, तुमची मुलं काय करता, बायकोचं जीवन कसं, आईचं जीवन कसं आहे, मुलीचं जीवन कसं आहे, मुलाचं जीवन कसं आहे, वडिलांचं जे हे तुम्हाला कळत नसतं। तुम्ही संध्याकाळी आलात, जेवलात, परत झोपलात, मग कोरोनाने काय शिकवलं की आज प्रेम करायला शिकवलं। आज जे आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर, आपल्या शरीरावर संयम ठेवायला शिकवलं आणि ही संयमी भावना तुम्ही जपत असताना नामचिंतन हाच भक्तीचा मार्ग आहे आणि ह्या नामचिंतन मार्गातनं आंतरिक ऊर्जा वाढते। आंतरिक ऊर्जा वाढल्या तर रोगावर मात होते, आंतरिक ऊर्जा वाढल्या वाईट विचारावर मात होते, आंतरिक ऊर्जा वाढल्यानंतर दुःखावर मात होते आणि आपल्या मनामधला आनंद जो असतो तो सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। म्हणून कोरोनावर मात करायची असेल तर स्वतःचं मनन करा, चिंतन करा आणि ध्यास घ्या, मी कोरोनाला हरवलं आहे, मी कोरोनावर मात केले आणि मी कोरोनावर विजय मिळवला आहे, हाच आध्यात्मिक मंत्र तुम्ही जपा, म्हणजे नकारात्मक विचार काढून टाका। तर हे होते गावडे काका। खरं तर गावडे काकांबद्दल सांगायचं असेल तर काकांसाठी आणि काकांचे एक शब्द ऐकण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर भाविक अगदी उत्सुक असतात आणि आज याच दिवशी अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अधिक भाविक येत असतात। मात्र आज सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून काकांचे हे विचार आम्ही तुमच्या घर बसल्या पोचवत आहोत। काकांनी कोरोनावर कशा पद्धतीने मात करायला पाहिजे, कोरोनासाठी आपण कसं तयार असायला पाहिजे, आपलं आंतरिक मन कसं असायला पाहिजे, आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार येत आहेत ते कशा पद्धतीने त्यावर आपण मात करायला पाहिजे आणि मुळातच करोना हे संकट नाही आहे, करोना ही एक शिकवण आहे, आपल्याला जगायचं कसं ही एक शिकवण त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच करोना जाईल, करोनावर निश्चितच आपण मात करू, पण आपली आंतरिक ऊर्जा आज महत्त्वाची आहे आणि ती वाढवण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचं आहे। तुम्ही बसल्या जागी नामस्मरण करा आणि नामचिंतन करून तुमची एक निगेटिव्ह जी मनामध्ये जो निगेटिव्हपणा तयार होतो तो तुम्ही दूर करा आणि एक आंतरिक ऊर्जा तयार करा, हा संदेश आज गावडे काकांनी येथे दिलेला आहे। कॅमेरामन बंटीसह सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, माड्याचे वाडी, कुडा। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।